नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मागील 24 तासात महाराष्ट्र गोवा राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ पाहायला मिळाली. राज्यातील उर्वरित भागात कमाल तापमान हे सरासरीच्या जवळपास होते. दिनांक 7 मे विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनाचा, विजाचा कडकडाट व सोसायटीच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनाचा व विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. 8 मे विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह व सोसायट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात हवामान कोरडे राहील. 9 मे विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह सोसायट्याच्या वाऱ्यासोबत गाराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व गोव्यात हवामान कोरडे राहील. 7 मे आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 8 मे आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 9 मे आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मागील 24 तासातील काही शहरामध्ये कमाल तापमान गेलेले आहे ते बघू. मुंबई कुलाबा 33.8, सांताक्रूज 34.2, अलिबाग 32.3, रत्नागिरी 34.1, पणजी गोवा 35.3, डहाणू 33.5, पुणे 39.1, अहमदनगर जळगाव 43.5, कोल्हापूर 37.5, महाबळेश्वर 32.8, मालेगाव 43.2, नाशिक 38.1, सांगली 39.7, सातारा सोलापूर 42.7, उस्मानाबाद 41.6, औरंगाबाद 41.5, परभणी 44.0, नांदेड 43.5, बीड 43.3, अकोला 44.9, अमरावती 44.4, बुलढाणा 41.6, ब्रह्मपुरी 44.8, चंद्रपूर 44.0, गोंदिया 43.4, नागपूर